राज्य के उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस द्वारा भाजपा की सभा में अपने भाषण के दौरान कूटनीति के उदाहरण पेश किए थे, जिसके बाद उद्धव ठाकरे ने टिप्पणी करते हुए कूटनीति को कूट कर चूर्ण बनाया जाएगा ऐसा कहा था। इस बात पर प्रतिक्रिया देते हुए बावन कुड़े बोले कि उद्धव ठाकरे किस मानसिकता से बात करते हैं ये सभी को पता है। देवेंद्र फडणवीस ने पहले ही स्पष्ट किया था कि मैं एक उदाहरण किसी के संबंध में नहीं दे रहा हूँ। ठाकरे आपल्याला सर्वांना माहित आहे की कोणत्या मानसिकतेत बोलतायत। फडणवीस जी यांनी जे काल भारतीय जनता पक्षाच्या बैठकीत जे काही महाभारतातले रामायणातले दाखले दिले आणि त्यांनी हे स्पष्टही केलं, हे दाखले मी कोणाला उद्देशून देत नाही आहे। शेवटी एखाद्या व्यक्तीने जर आपल्याशी धोका केला असेल तर त्यांचा जरूर त्या ठिकाणी पुढच्या काळात त्या जर त्या धोका जो दिला त्याला आपल्याला ज्यांनी गद्दारी केली त्यांना जागा दाखवावं लागतं। आणि म्हणून फडणवीसांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विधानं केली आहेत ज्यामध्ये 100% सत्यता आहे आणि महाराष्ट्राच्या जनतेलाही सत्यता माहीत आहे की 2019 देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री करण्याकरता मॅन्डेट होतं। मॅन्डेटचाही छेद घातला, मॅन्डेटलाही छेद घातला उद्धव ठाकरेंनी आणि भाजपला तर पाठीशी खंजीर खुपसलाच, हे सत्यच आहे।